मी सायली सायली फॅशन डिझायनरमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला बटवा कसा बनवायचा हे सांगणार आहे तर ॲक्च्युली हा बटवा आपण साडीवर किंवा ड्रेसवर कशावर पण यूज करू शकतो सो मी तुम्हाला आज सांगणार आहे की मॅचिंग ड्रेसवर किंवा साडीवर बटवा घरच्या गर घरी कसा बनवायचा आणि मी जो काही कपडा यूज करणार आहे तो साडीला मॅचिंग आहे त्याचबरोबर खूप छान असा टिकली वर्कचा आहे तर हा बटवा इतका सुंदर दिसतो की कुणी म्हणणार सुद्धा नाही की तुम्ही हा घरच्या घरी बनवलेला आहे इतकं सुंदर त्याला लुक येतं सो तुम्ही सुद्धा तुमच्या ड्रेसवर साडीवर असा बटवा नक्की बनवून बघा तर हा बटवा कसा कट करायचा आणि कसा स्टिच करायचा हे सगळं मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्सही सांगणार आहे जेणेकरून हा व्हिडिओ बघून असा बटवा तुम्हालाही घरच्या घरी सहज बनवता येईल ठीक आहे चला तर मग वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा म्हणजे घरच्या घरी बटवा बनवणं तुम्हालाही खूप सोपं जाईल तर हे बघा आपला बटवा किंवा पोटली बॅग किंवा पर्स बनवण्यासाठी मी हा टिकलीवरचा कपडा घेतलेला आहे आणि त्यासाठी मॅचिंग अस्सरसुद्धा घेतलेला आहे तर सगळ्यात आधी आपण आता ते कट करून घेऊयात तर आता ही कटिंग कशी करायची किंवा याची साईज कशी घ्यायची तर हे तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला किती मोठं ते पट बटवा बनवायचा आहे तर त्यावर आहे छोटा बनवायचा असेल तर कमी कपडा लागेल मोठा बनवायचा असेल तर जास्त कपडा लागेल तर हे बघा मी साधारणतः डबल घडी करून घेतलेली आहे आणि इकडनं कट करून आधी ते सरळ करून घेते कारण की कपडा थोडासा कमी जास्त आहे वरखाली आहे म्हणून ठीक आहे तर हे बघा हे कट एक करून एकसारखं करून घेतल्यानंतर तर टेपचं मी बघा मार्किंग कशी कर करते इथून इथपर्यंत ॲक्च्युली मी साडेआठला मार्किंग करून घेते आणि तशीच मार्किंगवरच्या साईडला पण साडेआठ इंचाची करायची आहे आणि ही लाईन आपण आता सरळ ड्रॉ करून घेऊयात म्हणजे आपल्याला ते कटिंगला सोपं जाईल तर हे बघा अशा पद्धतीने मग मी डायरेक्ट कट केलेला आहे तर तुम्ही डायरेक्ट करू शकता किंवा मार्किंग करून ठेवली तरीसुद्धा चालेल ठीक आहे त्यानंतर आता बघा हे जे आहे ना ते किती आहे टोटल बघा तर तिथे आपल्याला बघ मी अकराला मार्किंग करून घेतलेली खालून हे बघा ठीक आहे आणि मी थोडंसं कट करून घेतलं म्हणजे बघा आडवं जे आहे ना रुंदी ती साडेआठ घेतली आणि उभं जे आहे ते अकरा घेतलेलं आहे तर बघा तेच ठेवून आता अस्सर कट करून घेऊयात तर अस्सरसुद्धा मी डबल फोल्ड करून घेतलेला आहे या करेला, करेला, तर हे बघा ह्या पद्धतीने मग आता अस्तरसुद्धा कट झालेला आहे सो आता आपण आता हे स्टिच करायला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी बघा जो काही मेन कपडा घेतलेला आहे तो आणि अस्तर आपल्याला आहे तसं एकमेकांना जॉईन करून घ्यायचं आहे तर हे बघा व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे तर तुम्ही पण असं छान असा, असा कपडा यूज करू शकतात जेणेकरून मग आपण जी काही पोटली बॅग बनवणार आहोत किंवा जी काही पर्स बनवणार आहेत ती घरी बनवली असं वाटणारसुद्धा नाही खूप छान लूक येईल सो मग तुम्ही पण नक्कीच असं घरी बनून बघा छान कपडा पण घ्या म्हणजे त्याला काही जास्त डेकोरेट करण्याची गरज पडणार नाही त्यामुळेच मग मी हा टिकली वर्कचा कपडा घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने तो आपल्याला सगळ्या बाजूने टीप मारून जॉईन करून घ्यायचा आहे ॲक्च्युली आता हा वेल्वेटचा कपडा आहे त्यामुळे तो थोडासा ताणला पण जातो आहे पण ठीक आहे मी ते व्यवस्थित सरळ करून लावण्याचं ट्राय करते तर हे बघा तो खूपच खेचला जातो आहे गोळा होण्याचे चान्सेस आहे बट ठीक आहे मी बघा टिप मारून सगळ्या साईडने जॉईन करून घेतलेला आहे तर आता यानंतर काय करायचं बघा जो काही एक्स्ट्राचा आहे ना आपलं अस्तरचा कपडा किंवा मेन फॅब्रिक ते सगळं कडेकडे व्यवस्थित कट एक करून एकसारखं करून घेऊयात आधी हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर इकडचं पण एक्स्ट्राचं कट करायचं आहे हे बघा हे सुद्धा ठीक आहे म्हणजे आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला व्यवस्थित प्रॉपर जॉईन करून घ्यायचं आहे सो आपण ते जॉईन करून घेतलं त्यानंतर काय करायचं हे बघा कडेला आता अशा पद्धतीने फोल्ड करायचं डबल फोल्ड आणि मग एक टिप मारून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित गोळा वगैरे होणार नाही ना ना याची थोडीशी काळजी घ्यायची आहे कारण की हा स्ट्रेचेबल कपडा आहे मग तो ताणला गेला की परत शेप चेंज होईल ठीक आहे सेम त्याच पद्धतीने बघा इकडच्या साईडला पण फोल्ड करून आपल्याला टीप मारून घ्यायची आहे तर व्यवस्थित एकसारखं बघा मी फोल्ड करून टिप मारून घेतलेली आहे तर आता ही टिप मारून झाल्यानंतर काय करायचं बघा तर हे बघा आता हे ह्या पद्धतीने आपण एकमेकावर ठेवून घडी घालून घेऊया सगळ्यात आधी तर त्याआधी काय करायचं बघा इथून मी दोन इंचाला मार्किंग केली आणि त्याच्या पुढं अर्धा इंच अशा दोन मार्किंग केल्या इकडच्या साईडला पण दोन आणि अर्धा अशी मार्किंग करून घेतलेली आहे आणि बघा ही लाईन आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे व्यवस्थित सरळ ठीक आहे सेम इकडच्या साईडला पण तसंच करायचं आहे बघा आता त्यानंतर हे बघा ही जी काही लाईन आहे ना त्यावर आपल्याला टिप मारून घ्यायची आहे म्हणजे दोन्ही पण लाईनवर लक्षात राहू द्या तिथून दोनला मार्किंग केली दोनच्या पुढे अर्धा म्हणजे त्या दोन टिपमध्ये आपल्याला अर्धा इंचाचं मार्जिन पाहिजे आणि बघा परत दुसरी जी, पर जी लाईन ड्रॉ केलेली आहे त्यावर पण टिप मारून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने आणि व्यवस्थित लास्टला ते लॉकसुद्धा करून घ्यायचं तर सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा जी मार्किंग केलेली आहे ना दोन लाईनची दोन इंच आणि अर्धा म्हणजे दोन्ही साईडला सेमच मार्किंग केलेली आहे सो मग तसंच आता बघा दोन्ही पण लाईनवर आपण टिप मारून घेऊयात आता हे टिकली वर्क पण आहे त्यामुळे ते स्टिच करायला थोडं अवघड जाते आहे बट ठीक आहे त्यांनी छान असं लूक येणार आहे आपल्या पोटली बॅगला तर हे बघा आता ही टीप मारून झाल्यानंतर ह्या पद्धतीने ते एकमेकावर ठेवून घ्यायचं आहे व्यवस्थित एकसारखं करून हे बघा आणि हे बघा अर्धा इंच कडेकडे मार्जिन आणि अशा पद्धतीचा गोलाकार देऊन घ्यायचा आहे आता जी मार्किंग केलेली आहे ना एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला टीप मारून घ्यायची आहे कारण की आपला जो काही बटवा आहे किंवा जी काही पोटली बॅग आहे त्याचा शेप आपल्याला असाच पाहिजे नाही तुम्हाला जर चौकोनी हवा असेल तर तुम्ही ठेवू शकतात पण असा गोलाकार खालच्या साईडने दिल्याने छान असं लूक येतं सो मग तुम्ही पण असं करू शकता जास्त काही अवघड नाही आहे तर हे बघा मग ह्या पद्धतीने मी बरोबर जी काही मार्किंग केलेली आहे ना त्यावर टीप मारून घेते हे बघा इथे सुद्धा व्यवस्थित गोलाकारात आणि इथे लास्टला ते व्यवस्थित लॉकसुद्धा करून घ्यायचं आहे आणि बघा परत एक टिप त्यावर मारून घेऊयात म्हणजे मग ते पॅक लागलं ला जाईल तर अशा पद्धतीने व्यवस्थित मग कडेकडेने बरोबर आधीची जी टीप आहे ना त्यावरच एक टीप मारून घ्यायची आणि बघा इथे लॉक पण करून घ्यायचं आहे ठीक आहे त्यानंतर हे बघा आता हे कडेचं कट करून घ्यायचं आहे एक्स्ट्राचं जे गोल आकाराचे तिथे होता ना ते आणि मग आता हे बघा हे सरळ करून घेऊयात तर तुम्ही बघू शकता बघा किती छान असं शेप आलेलं आहे खालच्या साईडचंसुद्धा सुद्धा ठीक आहे आता त्यानंतर काय करायचं आता यामध्ये आपल्याला नॉड अडकून घ्यायची आहे तर मी इथे रेडीमेड गोल्डन कलरची नॉड जी असते ती यूज करते म्हणजे छान असं त्याला लूक येईल त्याच्या आधी बघा काय करूयात एक पट्टी तयार करून घ्यायची आहे तर हे बघा जो काही कपडा आहे ना बरोबर त्याचंच बघा मॅचिंग अशी लेस आहे तर मग ती मी अशा पद्धतीने डबल फोल्ड करून टीप मारून घेते सो जर अशी तुमच्याकडे पट्टी नसेल तर तुम्ही अशी पट्टी डायरेक्ट करून घ्यायची म्हणजे ॲक्च्युली ही लेस होती मॅचिंगच तर मग म्हणून मी डायरेक्ट लावते जर नसेल तर मग जो काही आपण कपडा यूज करू त्याचीच बरोबर आहे बघा दोन्ही साईडने टीप मारून ती व्यवस्थित पट्टी तयार करून घ्यायची आहे तर बघा इथे ती पॅक करून घ्यायची आता आतल्या साईडला बरोबर आणि व्यवस्थित लॉक करायची आहे दोनदा टिपा मारून व्यवस्थित म्हणजे ते लवकर ओपन होणार नाही ती पॅक पण लागली जाईल ठीक आहे सेम त्याच पद्धतीने बघा दुसऱ्या साईडला सुद्धा व्यवस्थित पॅक करून घ्यायची आहे तर तिथेसुद्धा डबल टीप द्यायची आहे ॲक्च्युली चौकोनी कशी आपण टीप देतो ना आयता कृती तशी देऊन घ्यायची आहे म्हणजे ते व्यवस्थित पॅक होतं ठीक आहे तर हे बघा आता ही व्यवस्थित पट्टी लागली गेलेली आहे ॲक्च्युली तो बंद तयार करून घेतलेला आहे तो पण मॅचिंग आहे लक्षात राहू द्या त्यानंतर मग रेडीमेड नॉड घेतली बघा आता आणि ती आपल्या सेफ्टी पिनमध्ये मी टाकून घेतली त्यानंतर हे बघा याच्यातून ओन घ्यायचं आहे एकदम किंचित सकट मारायचं आहे इकडे पण बघा आणि ती काढून घ्यायची आता ती पुन्हा इकडनं पण छोटासा कट मारून त्यातूनच आपल्याला ओवून घ्यायची आहे एकदम किंचित कट मारायचा जास्त मारायचं नाही फक्त बारीकशी सेफ्टी पण जाईल एवढंच तर हे बघा आता ती इकडनं पण आपण छोटासा कट मारून ती पट्टी काढून घेऊ आणि हे बघा थोडंसं एक्स्ट्राची आपल्याला ती नॉट ठेवायची आहे आणि आपण इथे गाठ टाकून घेऊयात ठीक आहे आपन तर बघा आता एका साईडने आपण तिकडून ओवून घेतली तर अजून एक होऊन घ्यायची आहे ना मी सेफ्टी पिन टाकलेली आहे बघा ॲक्च्युली ती ना आता त्या साईडने होऊन घेऊयात आपण हे बघा हे बघा इकडनं ओवायला सुरुवात करूयात ठीक आहे म्हणजे ती बरोबर निघेल म्हणजे दोन साईडला दोन राहतील बघा त्यातूनच आपण परत ओवून घेतलेली आहे पुन्हा बघा इकडून टाकलेली आहे लक्षात राहू द्या ती म्हणजे दोनदा आपल्याला दोन नॉड होऊन घ्यायची आहे तर हे बघा इकडे पण थोडंसं ठेवून एक्स्ट्राचं इथे पस आपण गाठ टाकून घेऊयात अशा पद्धतीने ठीक आहे तर बघा आता तुमच्या लक्षात येईल बघा ती ओढली की बरोबर पॅक होते आता हे झालेलं आहे तर याला छान असे सुंदर लटकन तयार करून घेऊयात जेणेकरून आपल्या ह्या पोटली बॅगला अजूनच छान असं लूक येईल तर हे बघा मग मी जो काही कपडा आहे ना त्याचंच कट करून घेतलेला आहे तर ह्या पद्धतीने बघा छोटे चौकन तयार करून घेते ते उलट करून कडेला टिप मारून घ्यायची आहे आता आणि एका एक साईडला बघा इथे थोडंसं ओपन ठेवायचं आहे आप जेणेकरून आपल्याला ते उलटं करायला सोपं जाईल सेम त्याच पद्धतीने इथे पण लगेच सोबत आपण टिप मारून घेऊयात म्हणजे मा मग आपले दोन लटकन छान असे रेडी होतील से लटकन खूप छान आहे आणि एकदम सोपे पण आहे तर हे बघा जिथून ओपन होतं ना आता तिथून आपल्याला ते सरळ करता येईल हे बघा अशा पद्धतीने ते छोटासा कट मारला म्हणजे ते व्यवस्थित ऍक्च्युली फोल्ड व्हावा यासाठी तर हे बघा हे सरळ केलं सेम त्याच पद्धतीने इकडचंसुद्धा सुद्धा करून घेतलेला आहे आपण सरळ त्यानंतर आता त्यामध्ये बघा मी कपडा टाकलाय तर तुमचं जो काही यूज न होणारा कपडा असेल छोट्यासा चिंध्या वगैरे तर त्याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे म्हणजे तो स्पंज टाईप तयार होईल आणि मग बघा जिथून ओपन आहे ना तिथे आपण टीप मारून ते पॅक करून घ्यायचं आहे ठीक आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं सुद्धा जे आहे ना तिथे सुद्धा कपडा भरून घ्यायचा आहे जो तुमच्या कामाचा कपडा नसेल असा कपडा छोट्याशा चिंध्या वगैरे व्यवस्थित पॅक हे बघा आणि आता त्यानंतर ते, ते सुद्धा आपण पॅक करून घेऊयात टिप मारून तरी बघा व्यवस्थित प्रेस करून घेतलं मध्ये आणि मग इथून टीप मारून घेतली तरी बघा आता हे दोन व्यवस्थित आपले चौकोन तयार झालेले आहे त्यानंतर आता तोच साडीचा कपडा मी थोडासा घेते हे बघा अशा पद्धतीने तिरकी घडी घातलेली आहे आणि मग कट करून घेते ते त्याच मापाचं दुसरंसुद्धा अजून एक घेतलं कट करून ठीक आहे तर हे बघा हे आता आपल्याला चौकोन करायचं आहे व्यवस्थित एकसारखं ठीक आहे कट करून व्यवस्थित दोन चौकोन रेडी केले रे, त्यानंतर बघा त्रिकोण फोल्ड करायचे आणि मग इथून टिप मारून घ्यायची जसे आपण त्रिकोणचे लटकन बनवत असतो ना सेम त्याच पद्धतीने बघा ते फोल्ड करून टिप मारून घ्यायची आहे फक्त एवढंच आहे की ते आपण डायरेक्ट नॉडला लावलेले नाही आहे ठीक आहे त्यानंतर बघा जे एक्स्ट्राचं आहे ते कट करून घ्यायचं आहे दोन्ही पण याचं आणि मग आता हे सरळ करून घ्यायचं आहे बघा ह्या पद्धतीने व्यवस्थित काहीतरी शार्प यूज करायचं आहे आणि त्यांनी करायचे म्हणजे ते व्यवस्थित त्रिकोण तयार होतील शेप पण छान येईल ठीक आहे तर हे बघा आता हे पण तयार झालेले आहेत तर हे जे काही त्रिकोण लटकन केलेले आहे ना ते आपण जे काही लटकनसाठी चौकोनी बॉक्स बनवून घेतलेलं आहे ना त्याला लावायचे ते आहे तर त्यासाठी आपल्याला सुई लागणार आहे सो आपण मॅचिंगच दोरा यूज करूयात आणि मग त्यामध्ये गोल्डन मनीसुद्धा यूज करणार आहोत म्हणजे छान असे लटकन तयार होतील फॅन्सी तर हे बघा मग तर दोन्ही दोन साईडला व्यवस्थित आपण लावून घेऊयात हे बघा ठीक आहे हे व्यवस्थित सरळ करून घेतला आधी आणि मग त्यानंतर आता सुईमध्ये गोल्डन मनी पण टाकायचं आहे तर मी इथून सई होऊन घेतली त्यामध्ये दोन गोल्डन मने टाकायचे आणि तो त्रिकोण जो बनवलेला आहे बघा तो त्याला पॅक करून घेतलेला आहे तर व्यवस्थित दोन तीन वेळेस टाके टाकून ते व्यवस्थित पॅक करायचे आहेत ठीक आहे त्यानंतर आता बघा मग हे लटकन भरून ना इथून सुईने आपल्याला इथे अटकवायचं तर वरच्या साईडला पण मग आपण परत दोन गोल्डन मने टाकून घेऊयात आणि मग हे बघा ती जी काही नॉड आहे ना तिथे आपण ते, ते लावून घेतलेले आहे ला सेम त्याच पद्धतीने आता दुसऱ्या साईडचं लटकनसुद्धा आपण रेडी करून घेऊयात बघा खूप छान असं लटकन तयार झालं आहे सेम तसंच आता इकडचं पण आपल्याला गोल्डन मनी टाकून तर त्रिकोण त्यात लावून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित दोन तीन वेळेस टाके टाकून पॅक करून घ्यायचं आहे ते म्हणजे लवकर ओपन होणार ना नाही आणि मग पुन्हा ते बघा त्या नॉडला आपण लावून घेऊयात इथून इथे तो ते इथे ते नॉडला पण व्यवस्थित पॅक करायचं जेणेकरून ते लवकर ओपन होणार नाही आणि त्यात दोन मनीसुद्धा पुन्हा टाकायचं आहे तर टोटल एका साईडला पण चार मनी यूज केलेले आहेत आणि मी थोडेसे मोठेच यूज केले जास्त छोटे नाही केले जेणेकरून ते दिसतील पण आणि त्याला लुक पण छान येईल ठीक आहे तर हे बघा आता हे लटकन पण तयार करून झालेले आहेत खूप छान असं लुकसुद्धा आलेलं आहे तर वरती बंद पण लावून घेतलेला आहे तर खूप छान अशी बघा आपली पोटली बॅग तयार झाली आणि त्याच्यामध्ये बरंच सामान बसेल एवढी तरी ती झालेली आहे आणि हे बघा हे व्यवस्थित ओढलं की बरोबर पॅक होते तर बघा मग तुमच्या लक्षात आलंच असेल की आता ते कसं ओढल्यावर पण पॅक झालेलं आहे तर छान असं वरती नॉड लावलेला आहे ही जी काही पर्स आहे त्याचं लुक पण खूप छान आलेलं आहे आणि त्याला आपण घरच्या घरीच मस्त लटकन बनवलेले आहे त्यामुळे अजूनच छान लुक आला आणि लटकन पण थोडे मोठेच बनवलेले आहेत फॅन्सी म्हणजे मग ती आपली पोटली बॅग खूप छान असे दिसेल तर हे बघा तुम्हाला जवळच लुक दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कि किती सुंदर घरच्या घरी एकदम कमी टाइम मध्ये आपण ही पर्स तयार केलेली आहे तर तुम्ही सुद्धा अशी पर्स मॅचिंग तुमच्या ड्रेसवर नऊवारी साडीवर तुमच्या सहावारी साडीवर किंवा छोट्या मुलींसाठी घागरा वन पीस कशावर पण तुम्ही अशी मॅचिंग घरच्या घरी छान अशी पोटली बॅग म्हणा पर्स म्हणा किंवा बटवा जे म्हणत असाल तसं तुम्ही इथे बनवू शकतात खूप छान लूक येतं ड्रेसला मॅचिंग असले की आपल्यालाही छान वाटतं त्यामध्ये नाही काही तर आपल्या थोड्याफार गोष्टी बसतात तर छान वाटतंय सो सुद्धा अशी बॅग नक्की बनवून बघा आणि मी हे तुम्हाला अतिशय सावकाश आणि स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे त्याचबरोबर एक दोन महत्त्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहे जेणेकरून कमीत कमी वेळेमध्ये परफेक्ट फिनिशिंगसहित ही आपली बटवा किंवा पोटली बॅग रेडी होईल ठीक आहे तर तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा आणि तुम्हाला आपली ही पोटली बॅग कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर तुम्हाला जर का आपली आजचा पटवा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल ऐकॉन हे नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल ओके Thank you.